कोरेगाव पार्क मधील इको टोकियो पीक विमा कंपनीचे ऑफिस संतप्त शिवसैनिकांनी फोडले. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांच्या संदर्भात याच कंपनीने शेतकऱ्यांचा पीक विमा करून अद्याप शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे न दिल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी हे ऑफिस आज सकाळी 11 सुमारास फोडलं आहे. रब्बी आणि खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांकडून उकळले होते, त्याचे परतफेड आणि त्यांना पीक विमा दिला नसल्यानं करोडो रुपयांचा झोल समोर आला आणि संतप्त शिवसैनिकांनी हे ऑफिस फोडलं. शिवसैनिकांच्या या तोडफोडीनंतर काही काळ परिसरात तणाव पाहायला मिळाला.